राजू कुमार मूळचे बिहारचे आहेत पण गेली दोन वर्ष घरापासून दूर राहत या सिल्कॅरी बोगद्यावर ते काम करत आहेत या बोगद्याचा काही भाग खचून एक्केचाळीस मजूर आतमध्ये अडकल्यानंतर इथलं सगळंच काम ठप्प झालं राजू आणि बाकीचे कामगार इथे राहतात जे खत्म स्विफ्ट खतम ड्यूटी आहे हम लोग लो रूम पे आते हैं पहिले लोग रूम पे आते हैं हात पे होते कपडा होता धुलाई करते हैं धुलाई करके हम लोग खाना खाते हैं थोडा फॅमिली बात करते हैं फैमिली से बात करके फिर हम थोड़ा हम फोन चलाते हैं उसके बाद सर हम लोग विश्राम करते हैं सर हम लोग को मार्केट करने के लिए दस किलोमीटर दूर जाना पड़ता है यहाँ तो सर फर्स्ट वा सर यहाँ पर गाड़ी घोड़ा मिलता नहीं है आने जाने में दिक्कत हो जाती है हम लोग की एका खोली आठ लोग रहता इधे अपने कुटुंबी घेन यू शकत नहीं यही हमारी दुनिया है यही हमारे घर है यही हमारी फैमिली सर शौचालयं आणि मोऱ्या सगळ्यांना मिळून वापराव्या लागतात जेवणाच्या सुटीत मात्र त्यांना गरम जेवण मिळतं चपाती भाजी वरण आणि भात असं जेवण त्यांना मिळतं दोन हजार अठरा साली बोगदा बांधण्याचं काम सुरू झालं राजूंसारखे चारशे कामगार हा बोगदा बांधण्याच्या कामात गुंतलेले आहेत कुणी नुकतंच शिफ्ट संपवून आलंय तर कुणी शिफ्टला चाललंय यातले बहुतांश कामगार हे बिहार पश्चिम बंगाल ओडिशा आणि झारखंड सारख्या मागास राज्यांमधन आलेले आहेत हे आहेत राजेश कुमार यादव राजेश झारखंडचे राहणार आहेत थोडा थोडा तो, है, हमारे तो इतनी होती धोने का प्रॉब्लेम होता है, या जर थंड ज्या बडे थोडा इधर पाणी केली प्रॉब्लेम होता है। हे कामगार दररोज बारा तासांची शिफ्ट करतात त्यासाठी त्यांना महिन्याला सतरा हजार रुपये पगार मिळतो पगारातला मोठा हिस्सा ते गावी घरच्यांसाठी पाठवतात जी मे सतरा हजार आहे कंपनी बिल कटता है और बाकी का जो हमारा इधर आउट खर्चा उशी होता है बाकी हमको यहां से कुल मला बारा बारा हजार लोक मिलते पी एफ बी कटते सत्तर हजार मानले दस हजार घर तक भेजते बाकी का सात हजार इधर मेंटेनेंस में आपला खर्चा होता या बोगद्याचा एक भाग कोसळला आणि राजेश आणि राजू सारखे एक्केचाळीस कामगार आतमध्येच अडकले त्यांना बाहेर काढण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत सरकारी यंत्रणा आणि लष्कराची सुद्धा मदत घेऊन त्यांच्या सुटकेसाठी परिश्रम घेतले जात आहेत